डार्विनिझम आपण पाहू. आपण त्याच्या आधी आपण लॅमार्किझम पाहिलं होतं. हे डार्विनिझम आहे, नॅचरल सिलेक्शन थिअरी म्हणून याला आपण म्हणतो. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं की डार्विन कसा फेमस झाला ते, आणि डार्विन हा जगप्रवासाला निघाला होता. 7 वर्ष त्याने जगप्रवास केला आणि त्यातून त्याने बरेचसे पुस्तकं लिहिले, जर्नल्स लिहिले. त्यापैकी तिथं ते एक पुस्तक जे आहे ते खूप प्रसिद्ध झालं आणि तेव्हापासून डार्विन जो आहे तो अमर होऊन गेला. ओरिजिन ऑफ स्पेसिस हे त्याचं पुस्तक आहे. तर ती डार्विनिझम काय आहे, डार्विनची नॅचरल सिलेक्शन थिअरी काय ते आपण पाहणार आहे. इव्होल्युशनरी आयडिया आहे, डार्विनने ही उत्क्रांतीची एक आयडिया दिलेली आहे, याला डार्विनिझम असं म्हणतात. किंवा ही नॅचरल सिलेक्शन थिअरी आहे डार्विनची. याच्यामध्ये उत्क्रांतीचं मेकॅनिझम काय आहे, उत्क्रांती कशी झाली हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर डार्विनिझममध्ये काही प्रिन्सिपल आहे, 5 प्रिन्सिपल आहेत महत्त्वाचे. तर ते 5 प्रिन्सिपलच्या आधारे उत्क्रांती झाली असं डार्विनचं म्हणणं आहे. पहिलं ओव्हर प्रोडक्शन, दुसरं ओव्हर प्रोडक्शन म्हणजे जितके पाहिजे त्यापेक्षा जास्त ॲनिमल्सची संख्या होणे. दुसरं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, म्हणजे प्रत्येक प्राणी आपल्या अस्तित्वासाठी झगडत असतो, तर दॅट इज स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तिसरं व्हेरिएशन्स, म्हणजे प्राण्यामध्ये वेगवेगळे प्रकार निर्माण होत राहतात. जसे जसे दिवस जातात एन्व्हायरमेंट बदलतं तसं व्हेरिएशन त्याच्यामध्ये निर्माण होत जातात. चौथं सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आता ह्या सगळ्या प्राण्यांमध्ये, या सगळ्या प्राण्यांच्या गोंधळामध्ये जो एन्व्हायरमेंटशी एकदम व्यवस्थितरित्या जुळवून घेतो तोच सर्वाईव्ह होतो, तोच जगतो. बाकीचे सगळे जे आहेत ते नामशेष होऊन जातात, मिटून जातात. आणि 5वं जे आहे ते ओरिजिन ऑफ स्पेसिस, म्हणजे नवीन स्पेसी जन्माला कशी येते, तर ते याच्यामध्ये दिलेलं आहे 5व्या पॉईंट. तर अशा 5 पॉईंटमध्ये डार्विनची थिअरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आता त्यातला पहिला पॉईंट पाहू आपण, ओव्हर प्रोडक्शन किंवा जिओमेट्रिक रेशो ऑफ इन्क्रीज. ॲनिमल आणि प्लांट जे आहेत ते रिप्रोडक्शन करतात आणि नवीन प्लांटला आणि ॲनिमलला जन्माला घालतात. याला प्रोडिगॅलिटी असं म्हणतात, प्रोडिगॅलिटी ऑफ प्रोडक्शन. प्रत्येक ॲनिमल आणि प्लांट आपली पिढी पुढे चालू ठेवतो, त्यामुळे ओव्हर क्राऊडिंग होतं. रिप्रोडक्शन कायमस्वरूपी चालत असल्यामुळे ओव्हर क्राऊडिंग होतं. पहिलं पॅरामेशियम पाहू, पॅरामेशियमचं एक्झाम्पल दिलेलं आहे. पॅरामेशियममध्ये बायनरी फिशन होतं, प्रत्येक 16 तासामध्ये बायनरी फिशन होतं, प्रत्येक 16 तासात. जर समजा सगळे डॉटर पॅरामेशिया वाचले, सिंगल पॅरामेशियमपासून जर झालेले सगळे डॉटर पॅरामेशिया जर समजा वाचले आणि त्यांनी जर समजा रिप्रोडक्शन घडवून आणलं, तर ह्या रेटप्रमाणे 5 वर्षामध्ये त्यांच्यापासून एक सायटोप्लाझमिक मास तयार होईल. आणि ते जे मास आहे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो 10,000 times पृथ्वीचा जो व्हॉल्यूम आहे त्या पृथ्वीच्या व्हॉल्यूमपेक्षा 10,000 पटीने जास्त व्हॉल्यूम त्यांचा तयार होईल. इतका हा रिप्रोडक्टिव्ह रेट त्यांचा भयंकर आहे पॅरामेशियमचा. सो पृथ्वीपेक्षा 10,000 पट जास्त मोठा गोळा तयार होईल त्या सायटोप्लाझमिक मासचा, पॅरामेशियाचा. दुसरं ऑयस्टर, सिंगल ऑयस्टर जो आहे तो 50 मिलियन एग देतो एका सीझनमध्ये, 50 मिलियन अंडे देतो एक ऑयस्टर. जर समजा हे सगळे एग हॅच झाले आणि त्यांच्यापासून यंग वन बाहेर पडले आणि त्यांच्या फक्त 5 पिढ्या तयार झाल्या,
त्या 5 पिढ्यांमध्ये त्यांचा व्हॉल्यूम एवढा मोठा होईल तर तो पृथ्वीच्या साईजच्या 8 पट असेल मोठा. नाउ एलिफंट. एलिफंट हा एकदम स्लोवेस्ट ब्रीडर आहे, सगळ्यात कमी त्याचा प्रजननाचा दर आहे. साधारणपणे 6 यंग 1 तो पूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये देतो. 100 वर्षामध्ये फक्त 6 पिल्लांना जन्म देते हत्तीण. जर हे सगळे यंग वन राहिले एकाच फिमेलचे सगळे यंग वन राहिले आणि त्यांनी जर रिप्रोडक्शन केलं तर साधारणपणे 19 मिलियन एलिफंट हे 750 वर्षामध्ये तयार होतील. 750 वर्षामध्ये 19 मिलियन म्हणजे किती, 1,90,00,000 एलिफंट 750 वर्षामध्ये तयार होते. सो रिप्रोडक्शन हे असं भयंकर आहे. तर चौथं उदाहरण त्याने दिलेलं आहे डार्विनने सालमनचं. सालमन हा एक मासा आहे, सालमन फिश. तो एका वेळेस 2.4 करोड अंडे देतो. 2,80,00,000 अंडे एका वेळेस तो देतो. 24 तासामध्ये 2,80,00,000 अंडे सालमनचे येतात. तर ते सालमन किती मोठे होतील आणि किती वाढतील तुम्ही याचा लक्षात घ्या. ॲस्कॅरिस जो आहे आपल्या पोटामध्ये जंत असतो गोल कृमी, तो ॲस्कॅरिस 7,00,000 अंडे 24 तासामध्ये घालतो. 7,00,000 सगळे जर जगले तर काय होईल तुम्ही कल्पना करा. नाऊ सेकंड पॉइंट आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. हा जर रेट ऑफ रिप्रोडक्शन चालू राहिला तर हा रेट ऑफ रिप्रोडक्शन खूप हाय आहे. ॲनिमल याच्यामध्ये वाढतात आणि जिओमेट्रिकल रेशोमुळे ॲनिमल वाढतात, पण करस्पॉन्डिंग स्पेस वाढत नाही. म्हणजे पृथ्वीवरती जेवढी जागा आहे तेवढीच जागा आहे, ती जागा वाढत नाही. आणि फूड आणि दुसरे जे फॅक्टर्स आहेत जीवनासाठी आवश्यक जे घटक आहेत ते लिमिटेड आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन तयार होते. आपल्याला लागणाऱ्या वस्तू मिळण्यासाठी कॉम्पिटिशन तयार होते. ही जी कॉम्पिटिशन आहे याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असं म्हणतात. या कॉम्पिटिशनला काय म्हणतात, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. 3 प्रकारचे स्ट्रगल्स असतात. पहिलं इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल, म्हणजे आपल्याच्या आपल्या स्पेसीजमध्ये स्ट्रगल. नंतर इंटर स्पेसिफिक स्ट्रगल, म्हणजे आपल्या बरोबर राहणाऱ्या दुसऱ्या स्पेसीज बरोबर स्ट्रगल. आणि तिसरं एन्व्हायरमेंटल स्ट्रगल, म्हणजे वातावरणाशी जो संघर्ष होतो तो संघर्ष. पहिल्यांदा आपण इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल पाहूया. याच्यामध्ये सेम स्पेसीजच्या मेंबरमध्ये स्ट्रगल असतो. सेम स्पेसीज म्हणजे आपल्या स्पेसीजमध्ये बाकीच्यांना वाटतं आपण जगावं आणि दुसऱ्यांनी मरून जावं, त्याला इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल असं म्हणतात. ज्यावेळेस मेंबर एकाच स्पेसीजमधले आपसात जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी झगडा होतो त्याला इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल असं म्हणतात. सेम एन्व्हायरमेंटमध्ये ते राहत असतात, त्यांच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या पण सेम असतात, त्यामुळे कॉम्पिटिशन होते, हेवी कॉम्पिटिशन होते. हेन असते, हेन कोंबडी, आणि त्यामध्ये मांसाचा एकच तुकडा असतो. किंवा डॉग्स असतात, ते एकमेकांमध्ये भांडतात त्या मांसाचा तुकडा घेण्यासाठी. सिमिलरली सिडलिंग्स जे आहेत त्याच्या झाडाच्या खाली जगणाऱ्या ज्या सिडलिंग्स आहेत त्यासुद्धा फूड लाईट आणि दुसऱ्या मीन्ससाठी एकमेकांमध्ये संघर्ष करत असतात. नाऊ इंटरस्पेसिफिक स्ट्रगल, याच्यामध्ये जी कॉम्पिटिशन होते तर डिफरंट स्पेसीजच्या मेंबरशी कॉम्पिटिशन होते, त्याला इंटरस्पेसिफिक स्ट्रगल असं म्हणतात.
डेड बॉडी असते कॅटलची, तर तिथे वल्चर्स पण येतात, नंतर तिथे कॅटल्स पण येतात, डॉग्स पण तिथे येतात, आणि त्या डॉग्सना पण ते मांस पाहिजे असतं, वल्चरला पण ते मांस पाहिजे असतं, ते वल्चर त्या डॉग्सना हाकलून देतात. त्यामुळे स्ट्रगल जो आहे तो वल्चरमध्ये आणि डॉगमध्ये स्ट्रगल होतो. हायना पण तिथे येतात, असे वेगळ्या वेगळ्या स्पेसिसचे ॲनिमल्स तिथे ते मांस खाण्यासाठी येतात. तर इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल असा होतो, वल्चरचा डॉगशी आणि डॉगचा हायनाशी स्ट्रगल होतो ते मांस मिळवण्यासाठी. पॉन्डमध्ये स्नेक असतो, तो त्या बेडकाला खायला धावतो, पण फ्रॉग जो आहे तो त्याच्यापासून बाहेर सटकून जाण्यासाठी प्रयत्न करतो. जंगलामध्ये टायगर जो आहे तो डियरला मारण्यासाठी, फूड म्हणून खाण्यासाठी डियरला मारायला धावतो, पण डियर त्याच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याच्या तोंडातून बाहेर पडून धावून पळून जातो. अशा रीतीने एकमेकांमध्ये स्पेसीजमध्ये इंटर स्पेसीज स्ट्रगल चालू असतो. तिसरा स्ट्रगल आहे एन्व्हायरमेंटल स्ट्रगल. याच्यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे ते ॲनिमल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये कॉम्पिटिशन असते, त्याला एन्व्हायरमेंटल स्ट्रगल असं म्हणतात. हे शॉर्टेज ऑफ फूड, नंतर वॉटर, ऑक्सिजन, नंतर लॅक ऑफ लाईट, प्रिडेटर्स, लॅक ऑफ शेल्टर, नंतर डिसीज, नॅचरल कॅलॅमिटीज, याच्यामुळे एन्व्हायरमेंटल स्ट्रगल होतो. हे जे फॅक्टर्स आहेत ते एन्व्हायरमेंटल रेझिस्टन्स निर्माण करतात आणि प्राण्यांना जगायला मुश्किल होतं, प्राण्यांना संघर्ष करावा लागतो, त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल जे आहे ते सुद्धा इनडेफिनेटली वाढण्यापासून थांबतं. नाव तिसरा पॉइंट आहे व्हेरिएशन. व्हेरिएशनला म्हणतात कॅरेक्टर्सचा डिफरन्स, इंडिव्हिज्युअलमध्ये कॅरेक्टर्सचा डिफरन्स. दोन इंडिव्हिज्युअल जे आहे ते एक्झॅक्टली सेम नसतात, त्याच्यामध्ये व्हेरिएशन असतं, ऑफस्प्रिंगमध्ये व्हेरिएशन असतं. एकाच आई वडिलांचे दोन पोरं एकदम सारखे नसतात, त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन असतं. सेम ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा व्हेरिएशन दिसतं. प्लांटमध्ये एक पान जे ते वेगळं असतं आणि दुसऱ्या पान जे ते वेगळं असतं, साईज, शेप, व्हेनेशन याच्यामध्ये फरक असतो. एकच बोट जे दोन हातांचं एकच बोट, त्याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. व्हेरिएशन ही इनहेरिटेड प्रॉपर्टी आहे, जीवनामध्ये अनुवंशिकता दिसते व्हेरिएशनमध्ये. डार्विनने असा सांगितलं आहे की स्मॉल कंटिन्युअस व्हेरिएशन हे फार इम्पॉर्टंट असतात, उत्क्रांतीसाठी अत्यंत आवश्यक असतात. ते रँडमली येतात, त्यांचा रेफरन्स काही नसतो, त्यांची गरज आहे की नाही हे काही माहीत नसतं, पण ते रँडमली असे व्हेरिएशन चालू असतात. ते ॲडव्हॅन्टेजियस आहे किंवा हार्मफुल आहे हे माहीत नसतं. डार्विनने दोन प्रकारचं व्हेरिएशन दाखवलं आहे, फेवरेबल व्हेरिएशन आणि अनफेवरेबल व्हेरिएशन. फेवरेबल व्हेरिएशन जे त्याची आवश्यकता असते प्राण्यांना किंवा प्लांट्सना, अनफेवरेबल व्हेरिएशन जे त्याची आवश्यकता नसते, ते नेसेसरी नसतात. फेवरेबल व्हेरिएशनमध्ये कोणते कोणते व्हेरिएशन येतात, तर ज्याची गरज असते, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स जो करत असतो त्याला ज्या व्हेरिएशनची गरज असते ते फेवरेबल व्हेरिएशन असं म्हटलं. त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येते, ॲग्रेसिवनेस येतो डॉगमध्ये, नंतर हाय स्पीड येतो डियरमध्ये. तर हाय स्पीड जो आहे डियरमध्ये तो अत्यंत उपयोगी असतो, कारण त्याला वाघापासून स्वतःचा जीव वाचवून पळायचा असतं, तर तो स्पीड जो त्याचा वाढतो तर ते फेवरेबल व्हेरिएशन झालं. डॉग्समध्ये ॲग्रेसिवनेस जो येतो तो स्वतःची स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांना मदत होते. आता अनफेवरेबल व्हेरिएशन कोणते आहेत, तर हे युसलेस आहे किंवा हार्मफुल आहे. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स करणाऱ्या प्राण्याला ते हार्मफुल असतात. नाव चौथा पॉइंट डार्विनचा,
दॅट इज सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. याच्यामध्ये त्याने असं दाखवलंय की जे जगणारे प्राणी असतात त्यामध्ये एन्व्हायरमेंटशी जुळवून घेणारा जो असतो, सगळ्यात जास्त जुळवून घेणारा जो असतो किंवा एन्व्हायरमेंटशी ज्याचं मॅच होतं कॅरेक्टर, तो सर्वाईव्ह होतो. पण जो एन्व्हायरमेंटशी स्वतःला जुळवून घेऊ शकत नाही तो मात्र तिथे राहू शकत नाही. अशा रीतीने ते सर्वायवल जे आहे ते दाखवलेलं आहे. नाव ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्याच्यामध्ये फेवरेबल व्हेरिएशन्स असतात, त्यामुळे ते सक्सेस होतात स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्समध्ये. हे ऑर्गॅनिझम जे ते सर्वायवलसाठी फिट असतात एकदम. दुसरे जे ॲनिमल्स असतात ते अनफिट असतात, सर्वाईव्ह होण्यासाठी अनफिट असतात, त्यामुळे ते नाश पावतात. हा जो फिटनेस आणि अनफिटनेस आहे ते वातावरण ठरवतो, निसर्ग ठरवतो. हे जे एन्व्हायरमेंट आहे याचा सिलेक्टिंग फोर्स म्हणून उपयोग होतो आणि हे सिलेक्ट करतो. ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते हे सिलेक्ट करतात, जे याच्यामध्ये फेवरेबल व्हेरिएशन्स असतात ते निसर्गामध्ये राहतात. ही जी प्रोसेस आहे सिलेक्शनची ऑर्गॅनिझमच्या, फेवरेबल व्हेरिएशन असलेल्या ऑर्गॅनिझमच्या सिलेक्शनची प्रोसेस आहे, याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन. ऑर्गॅनिझम जे आहेत हे नेचर म्हणजे निसर्ग सिलेक्ट करतो, त्याची सेक्शुअल मॅच्युरिटी होते आणि मग ते यंग वन प्रोड्यूस करतात. हे यंग वन जे त्यांना अजून ॲडव्हान्टेज मिळतात व्हेरिएशनचे त्यांच्या पेरेंटपासून, आणि अशा रीतीने जे फिट असतात ते पुढे वाढतात. नाव ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस किंवा स्पेसिएशन हा शेवटचा पॉईंट डार्विनचा. डार्विनने असं म्हटलंय की नवीन स्पेसिस केव्हा निर्माण होते, तर सगळ्या प्रिन्सिपलमध्ये ज्यावेळेस कोऑपरेशन असतं त्यावेळेस नवीन स्पेसिस तयार होते. ओव्हर प्रोडक्शन जे त्यामुळे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स निर्माण होतो. ॲनिमल्समध्ये बरेचसे व्हेरिएशन्स असतात, हे जे ॲनिमल्स आहेत ते सर्वाईव्ह होण्यासाठी त्याला निसर्गाकडून परमिशन मिळते. ते मेटिंगमध्ये फेवरेबल कॅरेक्टर्स जे आहेत ते ट्रान्समिट करत जातात नेक्स्ट जनरेशनमध्ये, आणि मग सक्सेडिंग कंडिशनमध्ये नॅचरल सिलेक्शन ऑपरेट राहतं आणि ऑपरेट होतं, आणि प्रत्येक वेळेस जनरेशनमध्ये स्लाईट बेटरमेंट त्यांच्यामध्ये येत जात, ऑलरेडी डेव्हलप्ड फेवरेबल कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये येत जातात. त्यामुळे बरेचसे जनरेशन झाले की जे पुढच्या पिढ्या आपण पाहतो तर ओरिजिनल ॲनिमलपेक्षा त्या पूर्णपणे वेगळ्या असतात. तर हे जे डिसेंडंट्स आहेत हे सेपरेट ग्रुपमध्ये आपल्याला क्लासिफाय करता येतात, त्या युनिटचं नाव आहे स्पेसिस. अशा रीतीने नवीन स्पेसिस जी आहे ती तयार होते. डार्विनमुळे डार्विनच्या म्हणण्याप्रमाणे नवीन स्पेसिस जी आहे ती ग्रॅज्युअल अक्युम्युलेशन ऑफ फेवरेबल व्हेरिएशन आहे. म्हणजे फेवरेबल व्हेरिएशन प्राण्यांमध्ये जे होतात ते गोळा होत जातात पिढ्या दर पिढ्या, आणि ते गोळ्या होऊन एक नवीन कॅरेक्टर त्या प्राण्यामध्ये तयार होतं आणि ती स्पेसिस नवीन तयार होते. नंबर ऑफ जनरेशन झाल्यानंतर नवीन स्पेसिस तयार होते. नाव नॅचरल सिलेक्शनचं एक्झाम्पल दिलेलं आहे डार्विनने. डार्विन म्हणतो की जिराफ जो आहे हा आपल्याला या थिअरीसाठी आपल्याला उपयोगात आणू शकतो आपण. हे एक एक्झाम्पल आहे. जुन्या काळामध्ये जिराफ जो आहे हा चरणारा प्राणी होता, तो गवत खायचा. तिथे ज्यावेळेस गवत कमी झालं तर त्याला झाडाच्या पानांवरती अवलंबून राहावं लागलं. मग डार्विनने असा विश्वास ठेवलेला आहे की त्यांची जी नेक होती जिराफाची शॉर्ट होती, त्याच्यापासून लॉंग नेक्ड जिराफ तयार झाला एन्शंट टाईममध्ये. तर दुसऱ्या शब्दात सांगायचं जर झालं
तर हे व्हेरिएशन जे जिराफाच्या मानेमध्ये लांबीमध्ये जो फरक पडला, तर जिराफ जो आहे एकदम लॉंग नेक झाली त्याची, पुढचे पाय लांब झाले आणि त्यामुळे तो झाडांवरच्या पानांपर्यंत पोचू शकला आणि त्याला अन्न मिळू शकलं. तर जिराफ जो आहे तर पहिल्यांदा शॉर्ट नेक होती, शॉर्ट पुढचे पाय होते, तर ते पानांपर्यंत पोचू शकत नव्हते, म्हणून ते उपाशी राहिले आणि मेले. पण ज्यावेळेस स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सुरू झाला, त्यावेळेस जिराफाने स्वतःला बदलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये फेवरेबल व्हेरिएशन झाले, त्यामुळे त्याची मान लांब झाली, पुढचे पाय मोठे झाले आणि मग ते त्या नेचरने सिलेक्ट केले आणि ते जगले आणि दुसरे जे आहे ते नामशेष झाले पृथ्वीवर. हे जे हे जनरेशनच्या मागे जनरेशन म्हणजे पिढ्या दर पिढ्या पिढ्या दर पिढ्या हे असं चालू असतं आणि त्यामुळे डेव्हलपमेंट होते, प्राण्यांची उत्क्रांती होते. लॉंग नेक झाली, लॉंग फोरलिम झाले, पुढचे पाय लांब झाले ते जिराफचे, आणि आता जो जिराफ आहे तो आपल्याला दिसायला लागला. आता डार्विनिझमच्या या थेअरीवरती काही सायंटिस्टने आक्षेप घेतलेले आहेत. ते आक्षेप कोणते? तर बऱ्याचशा बायोलॉजिस्टने त्याला समीक्षा केलेली आहे आणि बरेचसे त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आहे. डार्विनने असंच म्हटलं आहे की सगळे जे व्हेरिएशन्स आहेत ते अनुवंशिक होतात, पण त्याने असं काही फरक नाही केलेला आहे हेरिटेबल आणि नॉन हेरिटेबल व्हेरिएशनमध्ये. हा त्याचा एक कमी पण आहे. तसंच न्यू कॅरेक्टर ओरिजिन कसं होतं हे त्याने एक्सप्लेन केलेलं नाही आहे. फक्त प्रोग्रेसिव्ह इम्प्रूव्हमेंट होते बुवा एवढंच त्याने सांगितलेलं आहे. एक्झिस्टिंग ऑर्गनची प्रोग्रेसिव्ह इम्प्रूव्हमेंट होते हेच फक्त त्याने सांगितलेलं आहे. तसंच डार्विनने ॲक्च्युअल प्रोसेस जो आहे इनहेरिटन्सचा तो काही सांगितलेला नाही आहे. अनुवंशिकता कशी होते, कशी पुढच्या पिढीमध्ये जाते, ॲक्च्युअल प्रोसेस त्याने काही डार्विनने सांगितलेली नाही. तसंच डार्विनची जी थेअरी आहे त्यामध्ये युजफुल व्हेरिएशन राहतात हे त्याने सांगितलंय, पण त्याच्याबद्दल काही आयडिया दिलेली नाही आहे. युसलेस व्हेरिएशन जे असतात, वेस्टिजियल ऑर्गन जे असतात, त्याच्याबद्दल डार्विनने काहीही सांगितलेलं नाही. नॅचरल सिलेक्शन असं आपण म्हणू शकतो, त्यापासून नवीन स्पेसिस तयार होते, पण ग्रॅज्युअल अक्युम्युलेशन ऑफ युजफुल व्हेरिएशन जे आहे तर त्याच्यामध्ये इंटरमिजिएट फॉर्म पण असायला पाहिजे. हे इंटरमिजिएट फॉर्म्स काही त्याच्यामध्ये असे दिसून आपल्याला येत नाही, त्यामुळे इंटरमिजिएट फॉर्मने डायरेक्ट डेव्हलप झाला का नवीन ॲनिमल तर असं आपल्याला दिसून येत नाही. नाव डार्विनची थेअरी जी आहे ती ओव्हर स्पेशलायझेशनमध्ये एक्झिस्टन्स जे आहे ते स्पष्ट करत नाही. काही स्ट्रक्चरमध्ये ओव्हर स्पेशलायझेशन जर झालं तर ते कसे राहतात किंवा कसे नामशेष होतात ते तर काही डार्विनने एक्सप्लेन केलेलं नाही आहे. नॅचरल फ्लॉवर आणि स्टरिलिटी ऑफ हायब्रिड्स याच्याबद्दल डार्विनने काहीही सांगितलेलं नाही. सो असे डार्विनच्या थेअरीचे काही कमी आहेत. नाऊ निओ डार्विनिझम, डार्विनची जी नॅचरल सिलेक्शन थेअरी आहे ही जनरली लोक सगळे वापरतात, पण त्याला काही मर्यादा आहेत. काही जे नवीन काम करणारे लोक आहे त्यांनी डार्विनची थेअरी थोडी मॉडिफाईड केलेली आहे आणि त्या लेटेस्ट डेव्हलपमेंटनुसार त्या डार्विनच्या थेअरीला त्यांनी नवीन रूप दिलेलं आहे. तर ही जी मॉडिफाईड थेअरी आहे हिला न्यू डार्विनिझम असं म्हणतात किंवा मॉडर्न थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. हे जे न्यू डार्विनिझम आहे याच्यामध्ये बरेचसे डिफेक्ट आहे डार्विनिझममध्ये, ते डिफेक्ट रेक्टिफाईड केलेले आहेत, दुरुस्त केलेले आहेत. डार्विनचे जे सपोर्टर्स आहेत त्यांनी एक्सपेरिमेंटल इव्हिडन्सेस दिलेले आहेत नॅचरल सिलेक्शनला, नंतर म्युटेशनला, दुसऱ्या कॉन्ट्रीब्युशन्सला,
दुसरे जे जेनेटिक्स आहेत, जेनेटिक्सचे काम करणारे जे दुसरे सायंटिस्ट आहेत, त्यांनी एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स केलेले आहेत डार्विनच्या थिअरीला, आणि त्यामुळे निओ डार्विनिझम ही नवीन थिअरी तयार झालेली आहे. बायोलॉजिस्ट जे हेल्पिंग हँड देतात निओ डार्विनिझम तयार करण्यासाठी, त्याला निओ डार्विनियन्स असं म्हणतात. काही निओ डार्विनियन्स जे आहेत ते रोमन आहेत, वॉलेस आहे, फिशर, हक्सले, फोर्ड, हल्दाने, गोल्डस्मिथ्स, सिवॉल, राईट, ऑर्न्स हेकेल, ऑगस्ट विस्मॅन, डोबझान्स्की, जॉन मेंडेल, कॅटलवेल आणि हर्बर्ट स्पेन्सर हे न्यू डार्विनियन्स आहेत. यांनी जे आयडिया दिलेले आहेत त्यामध्ये एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स दिलेले आहेत डार्विनच्या थिअरीला सपोर्ट करण्यासाठी, आणि जे ऑब्जेक्शन आहे डार्विनच्या थिअरीवरती त्या ऑब्जेक्शनला त्यांनी उत्तरं दिलेले आहेत. आता एक्सपेरिमेंटल सपोर्ट त्यांनी कसा दिला ते आपण पाहू. एक्सपेरिमेंटल सपोर्टमध्ये नॅचरल सिलेक्शन थिअरी जी आहे त्याच्यामध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट केले गेले, बायोलॉजिस्टने एक्सपेरिमेंट केले. तर पहिला एक्सपेरिमेंट आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम, इंडस्ट्रियल मेलॅनिझम, याच्यामध्ये मॉथ्सचा स्टडी केला गेला. इंडस्ट्रियल एरियामध्ये राहणारे मॉथ, त्यांच्यामध्ये ब्लॅक कलर तयार होतो, मेलॅनिन पिगमेंट डेव्हलप होतात, त्यांची बॉडी धुराशी जुळवण्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये ते मिसळून जाण्यासाठी त्यांची बॉडी जी आहे ती डार्क होते. ते झाडावरती ज्यावेळेस बसतात तर त्या मॉथची बॉडी जी आहे ती डार्क होऊन जाते धूर असल्यामुळे. तर इंडस्ट्रियल मेलॅनिझम जे ते त्यांनी निरीक्षण केलं आणि बऱ्याचशा उत्क्रांतीवादींनी, फिशर, फोर्ड, केटलवेल यांनी ते दाखवून दिलं की इंडस्ट्रीमुळे ह्या मॉथमध्ये मेलॅनिझम डेव्हलप झाला. पेपर्ड मॉथमध्ये, नंतर बिस्टन बेटुलारियामध्ये, हे जे मॅन्चेस्टरमध्ये राहत होते, इंडस्ट्रियल सिटीमध्ये राहत होते ग्रेट ब्रिटनमध्ये, तर पेपर्ड मॉथला दोन फॉर्म झाले, मेलॅनिक फॉर्म आणि नॉन मेलॅनिक फॉर्म. तर हा जो मेलॅनिक फॉर्म आहे ते ब्लॅक कलरचे आहेत, त्यांच्यामध्ये मेलॅनिन पिगमेंटची वाढ जास्त झाली, आणि मेलॅनिक फॉर्म्स जे आहेत त्यांना कार्बोनारिया असं पण म्हणतात. मग नॉन मेलॅनिक फॉर्म्स जे आहेत ते लाईट कलरचे आहेत, लाईट कलर मेलॅनिन पिगमेंट नसल्यामुळे त्यांना लाईट कलर आहे. मँचेस्टरमध्ये सगळे जे मॉथ्स आहे ते नॉन मेलॅनिक आहे. 1845 पूर्वी सगळे मॉथ नॉन मेलॅनिक होते, पण 1845 फक्त मेलॅनिक फॉर्म तिथे दिसतो. नंबर ऑफ मेलॅनिक फॉर्म जे आहेत ते ग्रॅज्युअली वाढले आणि 1848 साधारणपणे फक्त 1% पॉप्युलेशन आणि उरलेलं 99% पॉप्युलेशन जे ते नॉन मेलॅनिक फॉर्म्सचं राहिलं. 1898 मेलॅनिक फॉर्म्स जे ते साधारणपणे 99% झाले आणि नॉन मेलॅनिक फॉर्म्स जे ते फक्त 1% राहिले. यांचा ज्यावेळेस जेनेटिक स्टडीज केला तर मेलॅनिझम जे ते सिंगल डॉमिनंट जीनमुळे त्यांच्यामध्ये आलं, क्रॉस ब्रीडिंग एक्सपेरिमेंट झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवून दिलं की मेलॅनिक जीन्स जे आहेत त्यामुळे मेंडेलियन इनहेरिटन्स टिपिकली त्याच्यामध्ये दिसतो. अशा रीतीने जीनमध्ये चेंज झाला, जिनोटाईप जे आहेत ते बदलले, फेनोटायपिक फ्रिक्वेन्सीज बदलल्या, आणि इंडस्ट्री जी आहे ग्रेट ब्रिटनची त्याने 150 त्याच्या मॉथचा कलर जो आहे तो बदलवून टाकला. जशा इंडस्ट्रीज डेव्हलप होत गेल्या तसा धूर वाढत गेला, धूर वाढला, धूर आणि काजळी पण वाढली, त्यामुळे ते सराउंडिंग एरियामध्ये साठलं, त्यामुळे लाईट कलरचा जो एरिया आहे तो ब्लॅक कलरचा एरियामध्ये बदल झाला. व्हाईट कलरचे जे मॉथ होते त्याच्यामध्ये सूट कवर्ड एरियामध्ये ते दिसायला लागले आणि प्रेडेटर्सला ते दिसून त्यांनी त्यांना खाऊन टाकलं.
पण ब्लॅक कलरचे जे मॉथ होते ते त्या सूट कवर्ड एरियामध्ये दिसायचे नाही, आणि ते त्या कलर त्यांचा मॅच होऊन जायचा सराउंडिंगशी, त्यामुळे ते प्रिडेटरी बर्ड्सपासून दूर राहिले आणि शत्रूंपासून त्यांनी स्वतःला वाचवलं. हे जे मॉथ आहे त्याच्यामध्ये ब्लॅक कलर डेव्हलप झाला, इंडस्ट्रियलाइज्ड एरियामुळे ब्लॅक कलर डेव्हलप झाला. हे एक्सलंट एक्झाम्पल आहे नॅचरल सिलेक्शन्स. नेचर जे ते ब्लॅक मॉथला फेवरेबल झालं, ते ब्लॅक मॉथ जे आहेत ते डार्क बॅकग्राऊंडच्या एन्व्हायरमेंटमध्ये मॅच होऊन गेले. तर इंडस्ट्रियल मेलॅनिझम हे पेपर्ड मॉथमध्येच दिसतं, पण बाकीच्या मॉथमध्ये पण हे यायला लागलेलं आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये साधारणपणे 70 स्पेसीज ज्या आहेत यांच्यामध्ये इंडस्ट्रियल मेलॅनिझम आलेलं आहे. युनायटेड स्टेट्समध्ये साधारणपणे 100 स्पेसीज आहे त्यांच्यामध्ये हे इंडस्ट्रियल मेलॅनिझम आलेलं आहे. नाव दुसरं रेजिस्टन्स टू DDT. पूर्वीच्या काळामध्ये DDT नावाची एक पावडर होती, ती मुंग्या मारण्यासाठी वापरली जायची. तर TG DDT आहे, ॲग्रिकल्चरलमध्ये इन्सेक्ट पेस्ट मारण्यासाठी हिचा उपयोग व्हायचा, DDT फवारली जायची. पण 100% मृत्यू जो आहे तो त्या स्पेसिसचा व्हायचा, आणि बरेचसे इंडिव्हिज्युअल जे ते जिवंत राहायचे. हे जे जिवंत राहिलेले इंडिव्हिज्युअल आहे ते DDT रेजिस्टन्स होते. त्यांच्यामध्ये ते रेजिस्टन्स कॅरेक्टर जीनकडून कंट्रोल झालेलं असतं. तर अशी रेजिस्टंट फाईल झाली, त्यामुळे ॲप्लिकेशन जे DDTचं ते कमी व्हायला लागलं. मोअर अँड मोअर रेजिस्टन्स फाईल तयार झाल्या, रेजिस्टंट पॉप्युलेशन जे ते उत्क्रांती झाली त्यांची, आणि सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेज त्यांना मिळाला इन्सेक्टिसाईडच्या विरोधामध्ये. नाव वेल्डनने एक्सपेरिमेंट केले, समुद्राच्या काठावरती जे क्रॅब होते त्याच्यावरती वेल्डनने एक्सपेरिमेंट केले, शोअर क्रॅबवरती, कार्सिनस मिनसवरती. तर जे खूप ब्रेक वॉटर होतं ते रिव्हरच्या माउथमध्ये त्याने पाहिलं, प्लिमथ साऊंडमध्ये. हे ब्रेक वॉटर स्लो डाऊन व्हायचं, वॉटर ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस, आणि तिथे सिल्ट डिपॉझिशन व्हायचं. हे जे सिल्ट डिपॉझिशन व्हायचं त्यामुळे बरेचसे क्रॅब मरून जायचे, त्या एरियामध्ये राहणारे क्रॅब मरून जायचे. वेल्डनने असं ॲनालाइज केलं की हे जे डेड क्रॅब आहे आणि जे जगणारे क्रॅब आहे, तर लिव्हिंग क्रॅब जे त्यांना कॅरापेस ही नॅरो आहे, आणि डेड जे क्रॅब आहे त्यांना मोठी कॅरापेस आहे. त्याने असं अझ्युम केलं की त्या क्रॅबची जी डेथ होते तर सिल्ट त्यांच्या गिलमध्ये साठल्यामुळे त्यांची मृत्यू होतो. वेल्डनने असं ऑब्झर्व केलं की 5 वर्षामध्ये ब्रेक वॉटर आपण जे कन्स्ट्रक्शन केलं आणि कॅरापेसचा डायमीटर जर पाहिला तर कॅरापेसचा डायमीटर हा कमी कमी व्हायला लागला आहे. ह्या एक्सपेरिमेंटमुळे असं दर्शवलं गेलं की एन्व्हायरमेंटमध्ये जे चेंज होतात तर ते मायन्यूट चेंज असतात, आणि नॅचरल सिलेक्शन जे ते चेंज्ड एन्व्हायरमेंटमध्ये नेहमी चालू असतं, आणि नॅरो कॅरापेसचे क्रॅब नंतर तयार झाले आणि त्यामुळे ते सिल्टचा त्यावरती परिणाम होण्याचा झाला. तसा डेव्हनपोर्टने पण एक्सपेरिमेंट केला चिकवरती. डेव्हनपोर्टने चिकला पेंट केलं डिफरंट कलरने, ब्लॅक, ग्रे, व्हाईट असे त्यांना पेंट दिला, काही जे त्याच्यावरती बार पेंट केले, आणि त्यांना इकडे तिकडे खेळण्याला मोकळं सोडलं, फील्डमध्ये मोकळं सोडलं. त्याने असं ऑब्झर्व केलं की जे चिक होते एक्सेप्ट बार्ड चिक्स, ते दुसऱ्या प्राण्यांनी पकडून घेतले आणि त्यांच्या शत्रूंनी त्यांना मारून टाकलं.
हॉक ने, काइट ने वगैरह, कारण त्यांच्या अंगावरती कलर होता. फक्त बार्ड चिक जे होते ते सराउंडिंगशी मॅच होऊन जायचे, त्यामुळे ते दिसूनही शकायचे. याच्यामुळे नेचर जो आहे तो फेवरेबल कॅरेक्टरला सिलेक्ट करतो आणि नॉन फेवरेबल कॅरेक्टरला अपोज करतो. नाव रेझिस्टन्स ऑफ बॅक्टेरियम टू ड्रग्ज, बॅक्टेरिया जो आहे तो ड्रगला रेझिस्टन्स करतो. LL कावली, नंतर GA मॅकॅक्रो यांनी 1952 मध्ये एक्सपेरिमेंट करून असं प्रूव्ह केलं की आपल्या आतड्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ई कोली, ते अँटीबायोटिक जे क्लोरॅम्फेनिकॉल 250 ग्रॅम याच्या विरुद्ध खूप चांगली ॲबिलिटी ते डेव्हलप केलेली आहे त्यांनी. नॉर्मल बॅक्टेरियापेक्षा 250 पट मोठी ॲबिलिटी डेव्हलप केलेली आहे. ते क्लोरॅम्फेनाकॉलने मरत नाहीत. जर समजा आपण बॅक्टेरियाला त्या कॉन्सन्ट्रेशनला एक्सपोज केलं तर ते बॅक्टेरिया मरत नाहीत क्लोरॅम्फेनिकॉलमुळे. क्रॉसिंग एक्सपेरिमेंट त्याने केले, त्याने असं सिद्ध केलं की म्युटेशन झाल्यामुळे त्यांच्यामध्ये रेझिस्टन्स आलेला आहे आणि ते म्युटेशन झाल्यामुळे ते इनहेरिट झालेलं आहे. मेंडेलियन प्रिन्सिपलवरती त्याचं इनहेरिटन्स झालेलं आहे, अनुवंशिक गुण त्यांच्यामध्ये तो झाला आहे आणि त्यामुळे त्या क्लोरॅम्फेनिकॉलमुळे आता इकोलाय बॅक्टेरिया मरत नाहीत. हे जे रेझिस्टन्स स्ट्रेन त्याने मग कल्चर केले आणि क्लोरॅम्फेनिकॉल फ्री मीडियामध्ये टाकले तर ते एकदम स्लोली ग्रो झाले आणि ससेप्टेबल वन जे आहे ते चांगले ग्रो झाले. या एक्सपेरिमेंटमुळे असं दाखवलं गेलं की पॉप्युलेशन जे त्याच्यामध्ये अडॅप्टिव चेंजेस होतात, एन्व्हायरमेंटच्या नुसार अडॅप्टिव चेंजेस होतात आणि हे जे अडॅप्टिव चेंजेस आहेत ते त्यांच्यामध्ये झालेल्या म्युटेशनमुळे होत असतात. नाव ऑब्जेक्शन जे होते डार्विनच्या थिअरीमध्ये, त्या ऑब्जेक्शनवरती अँसर्स दिलेले आहेत यांनी. ते अँसर्स कोणते ते आता पाहू आपण. न्यू डार्विनियन्स लोक जे आहेत त्यांनी समजूत पटवून देणारे असे पुरावे तयार केले आणि एक्सप्लेनेशन दिले. डार्विनच्या थेअरीवरती जे ऑब्जेक्शन होते त्याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलं त्यांनी आणि ते एक्सप्लेनेशन जे ते खालीलप्रमाणे. पहिलं जर्म प्लाझम थेअरी. तर जर्म प्लाझम थेअरीमध्ये इम्पॉर्टंट ऑब्जेक्शन जे डार्विनिझमवरती की डार्विनने हेरिटेबल आणि नॉन हेरिटेबल व्हेरिएशनमध्ये फरक केला नाही. हे ऑब्जेक्शन जर्म प्लाझम थेअरी जी प्रपोज केली ऑगस्ट वीजमॅनने 1904 मध्ये, त्यामुळे ह्या प्रश्नाला उत्तर मिळालं. ह्या थेअरीप्रमाणे कॅरेक्टर्स जे सोमॅटोप्लाझममध्ये ॲपियर होतात ते डिसॲपियर होतात. ज्यावेळेस त्या प्रोसेसरचा मृत्यू होतो त्यावेळेस ते डिसॲपियर होतात आणि ते इनहेरिट होत नाही. पण कॅरेक्टर किंवा चेंजेस जे जर्म प्लाझममध्ये झालेले असतात ते मात्र पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट केले जातात जनरेशन आफ्टर जनरेशन. नाव मेंडेलचे एक्सपेरिमेंट्स. मेंडेलचे एक्सपेरिमेंट हे याच्यावरती अजून एक ऑब्जेक्शन आहे डार्विनिझममध्ये आलेलं की प्रोसेस ऑफ इनहेरिटन्स त्याने एक्सप्लेन करून सांगितलेली नाही आहे मेंडेलने, आपला डार्विनने. तर हे जे ऑब्जेक्शन आहे ते मेंडेल्सच्या डिस्कवरीमुळे झालं आणि मेंडेलने प्रोसेस ऑफ इनहेरिटन्स जी आहे ती एक्सप्लेन केली एक्सपेरिमेंट करून. ते जे कॅरेक्टर्स आणि फॅक्टर्स त्याने सांगितले त्याच्यामध्ये
त्याला आता जीन्स आपण म्हणतो. हे फॅक्टर्स जे आहेत ते गॅमिट्स मधून ट्रान्सपोर्ट होतात, ऑफस्प्रिंग मध्ये जातात, आणि त्याच्यावरती त्याने बरेचसे एक्सपेरिमेंट्स केले पी प्लांट वरती, आणि हे हायपोथेसिस प्रूव्ह केलं. त्यामुळे त्याच्या एक्सपेरिमेंटचा जो रिझल्ट आहे तो त्याचे लॉ तयार झाले, आणि त्याला आपण मेंडेलचे लॉ म्हणतो. त्याच्यामध्ये बरेचसे प्रिन्सिपल्स त्याने सांगितले की प्रत्येक ॲनिमलमध्ये बंडल ऑफ कॅरेक्टर्स असतात, प्रत्येक कॅरेक्टर्स जे ते एका जीनने कंट्रोल होतं, पेअर ऑफ जीन. दोन जीन्स जे आहेत एका कॅरेक्टरचे, त्यापैकी वन जीन जो आहे तो डॉमिनंट असतो आणि दुसरा रेसेसिव्ह असतो. गॅमेट फॉर्मेशनमध्ये अलायली सेग्रिगेट होतात. जीन्स ज्या आहेत त्या इंडिपेंडंटली गॅमेट फॉर्मेशनमध्ये असॉर्ट होतात, असे त्याने प्रिन्सिपल्स जे मेंडेलने सांगितले. त्यामुळे डार्विनच्या थेअरीवरचे जे प्रश्न होते ते निकाली निघाले. तिसरं व्हेरिएशन, तिसरं जे ऑब्जेक्शन आहे डार्विनिझममध्ये, तर ओरिजिन ऑफ व्हेरिएशन त्याने काही एक्सप्लेन नाही केलेलं. तर ओरिजिन ऑफ व्हेरिएशन जे ते आपण समजू शकतो, तर ते फॉलोईंग फॅक्टर्सने होतं. पहिलं म्युटेशन, दुसरं रिकॉम्बिनेशन, तिसरं हायब्रिडायझेशन, चौथं जेनेटिक ड्रिफ्ट, नंतर आयसोलेशन, फाउंडर्स इफेक्ट इत्यादी त्याच्यावरती काम करतात. मायग्रेशन आणि जीन फ्लोमुळे सुद्धा व्हेरिएशन जे ते होतं. पहिलं म्युटेशन, म्युटेशन स्पॉन्टेनियस चेंज आहे, जीनमध्ये होणारा स्पॉन्टेनियस चेंज किंवा क्रोमोसोममध्ये होणारा स्पॉन्टेनियस चेंज. त्यामुळे कॅरेक्टर बदलतात. डोभॉन्स्कीने असं दाखवलं की म्युटेशन ही मिस्टेक असते किंवा मिसप्रिंट आहे, ती सेल डिव्हिजनची मिसप्रिंट आहे. याच्यामध्ये चेंजेस होतात जीनमध्ये आणि जीन म्युटेशन होतं किंवा पॉइंट म्युटेशन होतं. हे चेंजेस जे आहेत ते क्रोमोसोमल म्युटेशनमध्ये दिसतात, आणि क्रोमोसोमल अब्रेशन म्हणून त्याला आपण म्हणतो. ह्या म्युटेशनमुळे डिफरंट कॅरेक्टर्स तयार होतात, आणि ह्या म्युटेशनमुळे व्हेरिएशन होतो. नाव रिकॉम्बिनेशन, रिकॉम्बिनेशनमध्ये जीन फॉर्मेशन जे ते नसतं. पेरेंटल टाईप जो आहे त्याला रिकॉम्बिनेशन असं म्हणतात. हे मिक्सिंग अप आहे, अवेलेबल जीन्सचं मिक्सिंग अप होतं. मूडीने 1970 असं दाखवलं की रिकॉम्बिनेशन जे त्याच्यामध्ये रिसॉर्टिंग होतं आणि रिकम्बायनिंग होतं जीन्सचं. जे जीन ऑलरेडी प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये रिसॉर्ट होतात ते आणि रिकम्बाईन होतात. ही जी प्रोसेस आहे मिक्सिंगची आणि सॉर्टिंग आउटची, याच्यामुळे प्लेईंग कार्डसारखं आहे, पत्त्यांसारखं आहे. ते पत्ते आपण सगळे एकत्र करतो आणि परत वेगळे वेगळे करतो. तर ते त्याच्यामध्ये प्रोसेस जी असते ती प्रोसेस पहिली क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस असते मियोसिसच्या वेळेस. नंतर फ्री असॉर्टमेंट होते जीनची गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेस. नंतर रॅन्डम युनियन होते गॅमिट्सची, फर्टिलायझेशन ज्या वेळेस होतं त्यावेळेस ते परत गॅमिट सगळे एकत्र होतात. नंतर क्रोमोसोमल ॲब्रेशन त्याच्यामध्ये होतात, त्यामुळे परत वेगळेपणा निर्माण होतो आणि इंटरब्रिडिंग पण होतं, त्यामुळे सुद्धा ते सगळं आपल्याला परिणाम दाखवतात. याच्यामुळे नवीन जीन बनत नाही, पण न्यू जीन कॉम्बिनेशन याच्यामुळे बनतात, जीनोटाईप नवीन बनतात. हे जे रिकॉम्बिनेशन आहे जीन्सचं ते रिअरेंज झालेलं असतं, त्यामुळे ते क्लोज असोसिएशनमध्ये येतात, नवीन जीनच्या क्लोज असोसिएशनमध्ये येतात. तर याच्यामुळे पोझिशन इफेक्ट होतो किंवा इपिस्टॅसिस होतं. म्हणून नवीन कॅरेक्टर जे ॲनिमलचं ते चेंज होऊ शकतं, नवीन कॅरेक्टर येऊ शकतं रिकॉम्बिनेशनमुळे. याच्यामुळे म्युटंट जीन जो आहे तो स्प्रेड होतो पॉप्युलेशनमध्ये. प्रायमरी सोर्स आहे व्हेरिएशनचा आहे रिकॉम्बिनेशन. मोअर पोटंट आहे म्युटेशनपेक्षा, व्हेरिएशन प्रोड्यूस करण्यामध्ये हे जास्त पोटंट आहे. तिसरं कारण आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, दोन स्पेसिसचं क्रॉसिंग होतं. हायब्रिडायझेशनमध्ये दोन स्पेसिसचं क्रॉसिंग होतं,
आणि हायब्रिड तयार होतात. हे जे हायब्रिड आहे त्यांचं जेनेटिक मटेरियल एकमेकांचं त्यांनी शेअर केलेलं असतं. दोन डिफरंट स्पेसिसचं जेनेटिक मटेरियल एकत्र झालेलं असतं, त्यामुळे नवीन कॅरेक्टर्स निर्माण होतात. पहिलं मूल खेचर हे घोडा आणि गाढव या दोघांच्या ब्रीडिंगपासून खेचर तयार झालेलं आहे. मूल रॅम्फॅनो ब्रासिका हा रॅम्फॅनस म्हणजे रॅडिश आणि ब्रासिका म्हणजे कॅबेज यांच्या हायब्रिडायझेशनमुळे झालेलं आहे. पोमॅटो तर हे पोटॅटो आणि टोमॅटो यांच्या हायब्रिडायझेशनमुळे पोमॅटो तयार झालेला आहे. नाव जेनेटिक ड्रिफ्ट. स्मॉल पॉप्युलेशन जर आपण बघितलं जीन फ्रिक्वेन्सीजमध्ये तर याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होतं, बाय चान्स फ्लक्च्युएशन होतं, आणि स्मॉलर पॉप्युलेशन जे ते ग्रेटर चान्स दाखवतं चेंजसाठी. याच्यामध्ये रॅन्डम चेंज होतो जीन फ्रिक्वेन्सीमध्ये स्मॉल पॉप्युलेशनमध्ये, याला जेनेटिक ड्रिफ्ट असं म्हणतात. ह्या व्ह्यूमध्ये सीवेल राईटने असं सांगितलेलं आहे की जेनेटिक ड्रिफ्ट जे जीन फ्रिक्वेन्सीच्या रॅन्डम चेंजमुळे होते, बाय चान्स होतं हे स्मॉल पॉप्युलेशनमध्ये. तर हे सीवेल राईटने सांगितलं आहे पहिल्यांदा, म्हणून त्याला सीवेल राईट इफेक्ट असं म्हणतात. जेनेटिक ड्रिफ्टचा हा रिझल्ट आहे. नवीन म्युटेशन तयार होतं स्मॉल पॉप्युलेशनमध्ये, ते फिक्स होतं किंवा लॉस्ट होतं. नाव आयसोलेशन. आयसोलेशन जे तर इंडिव्हिज्युअलचं सेपरेशन होतं स्पेसीजमध्ये, काही बॅरियर आतमध्ये असतात त्यामुळे सेपरेशन होतं आणि त्यामुळे इंटरब्रिडिंग जे आहे ते प्रिव्हेंट होतं. जिओग्राफिकल आयसोलेशन पण होऊ शकतं दोन पॉप्युलेशनमध्ये आणि त्यामुळे दोन पॉप्युलेशन सेपरेट होऊ शकतात. जिओग्राफिकली सेपरेटेड पॉप्युलेशन्स जे असतात त्यांना ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशन असं म्हणतात. मेयरने 1963 जिओग्राफिकल आयसोलेशन दाखवलेलं आहे. ही फर्स्ट स्टेप आहे डेव्हलपमेंटची. डायव्हर्सिटी जी तयार होते ती डायव्हर्सिटीमध्ये ही पहिली स्टेप आहे पॉप्युलेशनमध्ये, कारण त्या पॉप्युलेशनचं जे मूळ ठिकाण असतं ते ठिकाण बदलून त्या पॉप्युलेशनमधलं ठराविक पॉप्युलेशन अर्ध पॉप्युलेशन दुसऱ्या भागामध्ये जिओग्राफिकली दुसऱ्या भागामध्ये जाऊन राहायला लागतं. तर तिथल्या वातावरणामुळे त्यांच्यामध्ये जे बदल होतात दॅट इज ए ओरिजिन ऑफ स्पेसिस, त्यामुळे नवीन स्पेसिस तयार होऊ शकते. एकदा सेपरेट झाले की त्यांचा जीन पूल जो आहे तो एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. नवीन डिफरंट टाईपच्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला ते तिथे फेस करतात आणि मग दोन वेगळेवेगळे पॉप्युलेशन जे आहेत ते फ्री असतात. इव्होल्युशनरी वेजने ते पुढे मग त्यांच्यामध्ये उत्क्रांती होते. एलिमेंटल फोर्सेस जे इव्होल्युशनचे ते त्याच्यावरती काम करतात. त्याच्यामध्ये म्युटेशन होतात, रिकॉम्बिनेशन होतात, नॅचरल सिलेक्शन होतात, जेनेटिक ड्रिफ्ट होते, इंडिपेंडंटली त्यांच्यावरती होते आणि प्रत्येक पॉप्युलेशनवरती या सगळ्या पॅरामीटर्सचा परिणाम होऊन नवीन ठिकाणी जे पॉप्युलेशन गेलं असतं त्यामध्ये बदल होतात. मूळ ठिकाणी असलेलं मूळ पॉप्युलेशन ते जसं तसं राहतं, पण इकडे जे ट्रान्सफर झालेलं दुसऱ्या जिओग्राफिकल एरियामध्ये गेलेलं जे पॉप्युलेशन असतं त्यामध्ये बदल होतात आणि मग त्याच्यामध्ये उत्क्रांती होते. प्रोग्रेसिव्ह जेनेटिक डायव्हर्सन्स त्याच्यामध्ये निर्माण होतो. जेनेटिक डायव्हर्शन हा दोघं पॉप्युलेशनमध्ये वेगळा वेगळा होतो, त्यामुळे इंटरब्रिडिंग मग त्यांच्यामध्ये होत नाही. ज्यावेळेस ते परत एकत्र येतात मायग्रेशनमुळे तर जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे ते बऱ्याच वेळेस डिसॲपियर पण झालेले असतात. तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन पण त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश होतो. हा जो पॉइंट आहे तर तो सेम एरियामध्ये जे प्राणी राहतात त्यांच्याच बाबतीमध्ये राहतो, तेच एकमेकांमध्ये ब्रीडिंग करतात. मूळच्या आपल्या ठिकाणावरती जे प्राणी राहिलेले आहेत त्यांच्याशी यांचं ब्रीडिंग आता होत नाही, म्हणून ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशन जे आहेत ते सिमपॅट्रिक बनतात आणि त्यांची इंटिग्रिटी ते ठेवतात. रिस्पेक्टिव्ह जीन पूलची इंटिग्रिटी त्याच्यामध्ये राहते.
नवीन स्पेसिस असतात ते म्हटले गेलेले असतात. फाउंडर प्रिन्सिपल जे हे मेयरने 1963 मध्ये प्रपोज केलं, शेफर्ड आणि मेयर 1963 मध्ये यांनी असं म्हटलं, नवीन पॉप्युलेशन जे तयार झालेलं असतं आयसोलेशनमुळे त्याचा जो जीन पूल तयार होतो तो आयडेंटिकल नसतो, पेरेंटल पॉप्युलेशनशी तो आयडेंटिकल राहत नाही, कारण त्याच्यामध्ये सॅम्पलिंग एरर होतात. हा जो डिफरन्स आहे तो फर्दर इम्प्रूव्ह होत जातो डिफरंट टाईप्स ऑफ इव्होल्युशनरी फोर्सेसमुळे, उत्क्रांतीच्या फोर्सेसमुळे हा डिफरन्स वाढत जातो आणि इंडिपेंडंटली ते ॲक्टिंग करतात दोन पॉप्युलेशन, आणि जेनेटिक डायव्हर्शन तयार होतं, डायव्हर्जन्स तयार होतं, जेनेटिक डायव्हर्शन्स तयार होतं आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात. फाउंडरचं प्रिन्सिपल जे आहे त्याच्यामध्ये इव्होल्युशनरी चेंजेस कोणते कोणते होतात, तर स्मॉल आयसोलेटेड पॉप्युलेशन जे आहेत त्याच्यामध्ये अनयुजुअल कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होतात. जे लार्ज पॉप्युलेशनमध्ये असतात त्यांच्या रिलेटिव्हमध्ये मूळ पॉप्युलेशनमध्ये जे असतात त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणावर गेलेल्या पॉप्युलेशनमध्ये वेगळे अनयुजुअल कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होतात. लार्ज पॉप्युलेशन जे आहेत ते फ्यू इमिग्रंट्सपासून डेव्हलप झालेले असतात, त्यांच्यामध्ये बदल झालेला असतो आणि ते इमिग्रंट्स जे आहेत ते नंतर तिथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन प्रमाणे डेव्हलप होतात. याचं एक्झाम्पल आहे लार्ज पॉप्युलेशन, त्याचा जो जीन पूल आहे त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ जीन्स असतात एम आणि स्मॉल असतो एम. हे जे पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये 25% एम एम असतात आणि 50% एम एम असतात. 25% स्मॉल एम एम इंडिव्हिज्युअल असतात, म्हणजे 1:2:1 रेशो असतो. असं अजून केलं की 10 मेंबर जे या पॉप्युलेशनचे ते मायग्रेट झाले आणि ते एका आयलँडवर गेले. हे जे 10 मेंबर आहे यांना फाउंडर म्हणतात. ते नवीन पॉप्युलेशनला जन्माला घालत असतात नवीन ठिकाणी गेल्यामुळे. तर हे फाउंडर आहेत, हे बाय चान्स तिथे 1:2:1 रेशो दाखवतात आणि पेरेंट पॉप्युलेशन जे ते 7 mm किंवा 2 mm किंवा 1 mm इंडिव्हिज्युअल्स दाखवतात. सो अशा रीतीने कॉम्बिनेशन जे ते बदलून जातं. एक्स्ट्रीम केसेसमध्ये सगळे 10 इंडिव्हिज्युअल जे आहेत ते कॅपिटल mm किंवा स्मॉल mm पण होऊ शकतात. तर हे एरर ऑफ सॅम्पलिंग आहे, त्यामुळे हे झालं. 10 इंडिव्हिज्युअल्स जे ते कॅपिटल mm असू शकतात आयलँड पॉप्युलेशनमध्ये, तर ते ह्या 10 इंडिव्हिज्युअल्सपासून पुढे वेगळे डेव्हलप झाले, त्यामुळे त्यांच्यामध्ये स्मॉल एम कम्प्लिटली जो आहे तो लॅक झाला. अशा रीतीने जीन पूल जो आहे आयलँड पॉप्युलेशनमध्ये तो ओरिजिनल पॉप्युलेशनच्या जीन पूलपेक्षा पूर्णपणे वेगळा असू शकतो. ज्या ठिकाणाहून ते फाउंडर्स आलेले आहेत त्या फाउंडर्सपेक्षा मग पूर्ण वेगळा जीन पूल तिथे आयलँडवरती पॉप्युलेशनमध्ये डेव्हलप होतो. नाव मायग्रेशन आणि जीन फ्लो. जीन पूल जे पॉप्युलेशनमध्ये ते मायग्रेशनमुळे अफेक्ट होतं, मायग्रेशनचा त्याच्यावरती परिणाम होतो. याच्यामध्ये जेव्हा आयसोलेशन होतं ते आयसोलेशन इनकम्प्लीट असतं किंवा आयसोलेशन डिसअपियर होऊन जातं नंतर, जेव्हा ॲनिमल फास्ट मायग्रेशन करतात. प्रत्येक केसमध्ये ॲनिमल जे ते डिफरंट पॉप्युलेशनमध्ये जात असतात, स्पेसीस वेगळ्या वेगळ्या असतात आणि त्या स्पेसीस एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये इंटरब्रिडिंग होतं. त्यामुळे जीन फ्लो जो आहे एका पॉप्युलेशनपासून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये चालू असतो आणि ह्या जीन फ्लोमुळे व्हेरिएशन होतं. हा जीन फ्लो जो आहे तो व्हेरिएशनचा सोर्स आहे. ॲडजसंट रिलेटेड पॉप्युलेशनमध्ये नवीन जीन येतात आणि जीन कॉम्बिनेशन जे ते होत जातात आणि मग नवीन नवीन पॉप्युलेशन तयार होतं. म्युटेशन आणि रिकॉम्बिनेशन याच्यापासून जेनेटिक व्हेरिएशन तयार होतात पॉप्युलेशनच्या मध्ये आणि जीन फ्लो जो आहे त्यामुळे सुद्धा जेनेटिक व्हेरिएशन होतं वन पॉप्युलेशन फ्रॉम अदर पॉप्युलेशन. जीन फ्लो
ॲडजसंट पॉप्युलेशनला सिमिलर ठेवतो आणि मिक्सिंग ऑफ जीन जे आहे ते झाल्यावरती मिक्सिंग ऑफ जीन झाल्यामुळे त्या जीन फ्लोमुळे पॉप्युलेशनमध्ये सिमिलॅरिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहत, एकमेकांपासून ते सिमिलर राहतं. तर अशा रीतीने हे डार्विनच्या थेअरीवरती जेवढे ऑब्जेक्शन घेतले होते तेवढे सगळे या मेंडेलने, विस्डमने आणि हे जे सगळे चार पाच सायंटिस्टचे नावावरती आपण पाहिले त्या सगळ्या लोकांनी त्या डार्विनच्या थेअरीवरती जेवढे काय प्रॉब्लेम होते, जेवढे काय प्रश्न होते तेवढे सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. त्यांनी स्वतः एक्सपेरिमेंट केले आणि एक्सपेरिमेंट करून ते प्रश्न जे आहेत ते सगळे सोडवले, त्याला उत्तरं दिले. सो अशा रीतीने आपलं हे इव्होल्युशनरी बायोलॉजीचं दुसरं युनिट जे ते इथे संपलं आहे. तिसरं युनिट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया, आता इथे थांबूया.